सूत्र अभ्यासलं त्यावर आधारित उदाहरण बघूया. बघा या पद्धतीने आपल्याला उदाहरण येऊ शकतं. इथं मी लहान माप घेतले, सोपं उदाहरण आहे. मोठं जरी आलं तरी हीच प्रक्रिया करायची आहे आणि आपण उत्तर मिळवायचं आहे. एक मुलगा दक्षिणेकडे 6 मीटर चालला व नंतर पूर्वेकडे 8 मीटर वळाला तर तो आता मूळ ठिकाणापासून सरळ किती अंतरावर आहे. सरळ विचारले त्यामुळे अंतर काढताना आपल्याला थोडस जपून काढावं लागतं. चला एक मुलगा याचा अर्थ इथं मी मुलगा देतो. हा मुलगा काय म्हटलंय, हा समजा एक मुलगा आहे, बरोबर आहे. हा मुलगा दक्षिणेकडे 6 मीटर चालला. दक्षिणेचा अर्थ दक्षिणेकडे म्हणजे खाली किती चालला, 6 मीटर, बरोबर, ठीक आहे. त्यानंतर पूर्वेकडे, पूर्व इथनं पूर्व कोणीकडे आली, या साईडला, या साईडला चला. पूर्वेकडे किती चालला, 8 मीटर, थोडी शिरेश मोठी, 8 मीटर, ओके. तर तो आता मूळ ठिकाणापासून इथं पोहोचलाय. तर या मूळ ठिकाणापासून किती मीटर अंतरावर आहे, याचा अर्थ सरळ विचारलाय. सरळ याचा अर्थ हे सरळ माप काढायचं आहे. तुम्ही काय म्हणणार सर, 6 आणि 8 14, तेव्हा इथं 14 आहे, तसं नाही. सरळ किती विचारलंय याचा अर्थ सरळ अंतर पाहिजे यांना. मग हे सरळ अंतर जर पाहिजे असलं तर काय तयार झाला, काटकोन त्रिकोण. हा काय झाला, कर्ण झाला. तर कर्ण काय सांगतो, पाया आणि उंचीचा वर्ग करा. चला कर्ण वर्ग बरोबर, आपण इथं सूत्र लिहूया, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. शॉर्टकट लिहिले, समजून घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे. पाया किती, 8, चला 8 चा वर्ग करा. अधिक उंची किती, बघा उंची आहे 6, ठीक आहे. बघा आता 8 चा वर्ग किती झाला, 8 चा वर्ग आहे 64, अधिक 6 चा वर्ग किती झाला, 36, बेरीज करा. 4 आणि 6, 10 ला 0 हात चालला 1, 6 आणि 3, 9, 9 आणि 1 हे 10, किती मिळाले, 100. परंतु ही किंमत कसली आहे, वर्गाच्या स्वरूपात आहे. कर्ण वर्ग म्हणजे ही वर्ग आहे. वर्ग नको, मूळ काढा. 100 चं वर्ग मूळ काढा. मग ही वर्ग आहे, याचा अर्थ याचं वर्ग मूळ किती, 10. याचा अर्थ कर्ण बरोबर किती मिळाला, तर 10 मिळालेला आहे. म्हणजे इथं काय मिळणार आहे, 10 मीटर. अतिशय सोपं उदाहरण आहे. याचा अर्थ इथनं तो सरळ किती मीटर अंतरावर आहे, तर 10 मीटर अंतरावर आहे. तर 10 कोणीकडे आहे, 10 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 1 10 मीटर असं मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया त्याच पद्धतीचा. फक्त इथं डायरेक्ट दिशा न देता आपल्याला क्लू दिलाय. बघा काय म्हटलंय आपल्याला या ठिकाणी, शिवम उगवत्या सूर्यास नमस्कार करून. आता सूर्य उगवतो कोणीकडे, पूर्वेला, बरोबर. याचा अर्थ त्याचं तोंड पूर्वेला आहे, कारण नमस्कार करतो म्हणजे जिकडे पाहून आपण नमस्कार करतो, याचा अर्थ पूर्वेला तोंड आहे. मग पूर्वेला नमस्कार करून पूर्व दिशेला पाहून 80 मीटर सरळ चालत गेला. याचा अर्थ इथं मी लिहितो शिवम. बघा हे शिवम मी या ठिकाणी लिहिलं आणि इथं समजा मी एक आकृती तयार केली. चला शिवम काय केलंय, उगवत्या सूर्यास नमस्कार करून 80 मीटर चाललं गेला. आता उगवत्या सूर्याचा अर्थ पूर्वेकडे सूर्य आहे, बरोबर का, ही पूर्व दिशा आहे. या बाजूला, या बाजूला पूर्व दिशा आहे. याचा अर्थ नमस्कार करून किती चालला, इकडं तोंड आहे त्याचं, सरळ किती चालत गेला, 80 गेला. किती गेला, 80 मीटर चालत गेला, ओके. काय इकडंच गेला, कारण ही दिशा कोणती आहे, पूर्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वेला सूर्य उगवतो, मग पूर्वेस नमस्कार केला आणि सरळ 80 मीटर चालत गेला, ठीक आहे. नंतर तो तिथून उजवीकडे काटकोनात वळाला. आता इथं उजवी डावे कसं करायचं, जिकडं तोंड तिकडं बाण, इकडं चालत गेला इकडं तोंड. जर मी हा बाण वाढवला असा तर बघा असं उलट होतंय, मला उलट फिरावं लागतंय. म्हणजे याचा अर्थ मी इथनं वर गेलो की मी डावीकडे गेलो, बघा बघा उलट आहे का, उलट होतंय. मला काय सांगितलंय, उजवीकडे. मी जर हा बाण वाढवला तर बघा आता सरळ फिरायला लागतंय, चक्र सरळ फिरते, बघा. याचा अर्थ मला इकडून इकडे वळायचंय, पण काटकोनात सांगितलंय. याचा अर्थ मी इथनं कसा वळणार आहे, असा वळणार आहे. किती वळायचंय मला, 60 मीटर, कारण किती सांगितलंय मला, 60 मीटर अंतर चालला. वळून किती चालला, 60. 80 मोठा आहे, रेष मोठी, 60 लहान आहे, रेष लहान चालला. तर तो आता मूळ ठिकाणापासून तो आता पोहोचलाय कोणीकडे, इथं पोहोचलाय. तर तो आता मूळ ठिकाणापासून सरळ किती मीटर अंतरावर आहे, याचा अर्थ इथनं इथपर्यंत अंतर काढायचंय. पुन्हा बघा काटकोन त्रिकोण तयार झाला. ओळख एक लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण अशा आकृत्या तर तयार करतो तर इथून सरळ अंतर काढायचं, याचा अर्थ हे अंतर काढायचंय. आता हा काटकोन त्रिकोण तयार होतो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि हा तयार सुद्धा करता आला पाहिजे. काय विचारलंय, मूळ ठिकाणापासून तो आता किती मीटर अंतरावर आहे, याचा अर्थ ते मूळ ठिकाण आणि ते अंतर आपण जोडलं पाहिजे. बघा हे जोडलं आपण, मग काय मिळालं आपल्याला, काटकोन त्रिकोण. बघा इथं तयार झाला काटकोन त्रिकोण. चला ओके, आता लक्षात घ्या, आपल्याला सूत्र माहितीये, लिहून घ्या सूत्र. सूत्र काय आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग, ठीक आहे. हीच आकृती जर मी उभी केली तर बघा
इथं मला काय मिळेल 80 चा वर्ग मिळेल अधिक 60 चा वर्ग मिळेल मला 60 चा वर्ग. आता लक्षात घ्या मागाचंच गणित असल्याकडे बघा इथं 8 आहे इथं 6 आहे याचा अर्थ काय हो 8 चा वर्ग करा 64 बरोबर एक लक्षात घ्या. आता इथं एकदा शून्य आहे ना इथं 2 लिहून टाका अधिक 26 आहे 36 इथं एकदा आहे ना इथं 2 लिहून टाका शून्य कारण वर्ग करायचा म्हणलं डबल होते. चला 6400 अधिक 3600 करूया. चला 6400 बघा हे 6400 अधिक किती आहे 3600 3600. चला करा बेरीज शून्य आणि शून्य शून्य हे इथं शून्य 4 आणि 6 10 शून्य हा चालाय 6 आणि 3 9 1 10 काय मिळालो आपल्याला 10000 मिळाले. काय मिळाले बघा 10000 याचा अर्थ हे काय किंमत मिळाली आपल्याला ही जी मिळाली 1 2 3 ही काय मिळाली कर्ण वर्गाची मिळाली विद्यार्थी मित्रांनो. याचा अर्थ हे वर्ग आहे हा कुणाचा वर्ग आहे हा वर्गाची किंमत नको आपल्याला फक्त काय पाहिजे आपल्याला कर्ण पाहिजे. मग हा कर्ण वर्ग आहे तर याचं वर्गमूळ काढून घ्या. आता याचं वर्गमूळ किती तर लक्षात घ्या सोपं आहे जर आपण 100 वर्ग केला बघा 100 × 100 याचा अर्थ काय असतो सोपा आहे जेवढे शून्य आहेत तेवढे मांडून द्या किती आहेत 1 2 3 4 जर ते गुणाकाराच्या स्वरूपात असतील तर 1 2 3 4 लिहून घ्या 1 2 3 4 शिल्लक अंकांचा गुणाकार करा 1 × 1 बघा बरं किती आले 10000 आले का 10 1 2 3 0 10 1 2 3 0 याचा अर्थ काय तर हा कोणाचा वर्ग आहे हा आहे 100 वर्ग. कर्ण बरोबर किती येणार आहे मग 100 याचा अर्थ हे 80 हे 60 तर हे किती येणार आहे 100 म्हणून 100 कोणीकडे विद्यार्थी मित्रांनो 100 आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 100 मीटर असं मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न प्रकार पाहूया. बघा मी मगाशीच म्हटलं की कधी कधी मुलं आकृती तयार करतात बरोबर आकृती तयार करतात परंतु ती आकृती जुळवता आली पाहिजे त्याचा कसाही करून काटकोन करता आला पाहिजे. चला आता बघूया त्याच प्रकारचं हे उदाहरण. आता उदाहरण किती मोठं दिलंय बघा एवढं मोठं जरी असलं तरी आपण ते अर्धा अर्ध सोडवायचं. चला समीर 2 किलोमीटर पूर्वेस गेला बास एवढं सोडवा आधी. चला समीर तयार करून घ्या इथं बघा हा झाला समीर ओके हा समीर आहे बरोबर. आता या समीरचं काय सांगितलं त्यांनी बघा बरं समीर 2 किलोमीटर पूर्वेस गेला दिशा दिली इथनं पूर्व कुणीकडे आहे या साईडला. लक्षात घ्या आकृती पण व्यवस्थित करता आली पाहिजे आणि त्याच्यापासून काटकोन पण तयार करता आला पाहिजे. चला सुरुवात करूया समीर 2 किलोमीटर पूर्वेस गेला पूर्वेस याचा अर्थ इकडे गेला किती गेला 2 गेला बरोबर का. त्यानंतर तेथून बघा एवढा प्रश्न झालाय. आता समीर 2 किलोमीटर पूर्वेस गेला इकडं पूर्व दिशा आहे बरोबर का ही पूर्व दिशा आहे इकडं ठीक आहे. तेथून उजवीकडे आता त्याचं तोंड कोणीकडे आहे इकडं चालत गेला याचा अर्थ त्याचं तोंड या दिशेला आहे. मग इथनं उजवीकडे वळवायचं आहे कसं काटकोनात वळवायचं आहे. आता इथनं खाली यायचं का वर जायचं तर सोपं आहे हा जर बाण मी वाढवला तर मला उलट फिरावं लागतं आहे का उलट उलट नको आहे. आपल्याला काय सांगितलंय उजवीकडे लक्षात ठेवायचं उजवीकडे याचा अर्थ सरळ फिरायचं. मग हा जर बाण मी वाढवला तर बघा मी सरळ फिरतोय बघा मी सरळ फिरतोय याचा अर्थ इथनं मी असं नाही येणार काटकोनात सांगितलंय ना मी या पद्धतीने येणार. किती सांगितलंय मला उजवीकडे काटकोनात वळून सरळ 2 इथं पण 2 आहे इथं पण 2 आहे याचा अर्थ ही रेष आणि ही रेष अंदाजे सारखी काढायची आहे. हे झालं 2 बरोबर. चला आता पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर बघा काय म्हणतायत 2 किलोमीटर गेला एवढं संपलं पुन्हा डावीकडे काटकोनात वळून. आता लक्षात घ्या इथनं खाली निघालाय याचा अर्थ काय हो इथनं खाली निघालं याचा अर्थ त्याचं तोंड इकडं असणार आहे खालच्या दिशेला. इथनं खाली निघाला म्हणजे खाली तोंड आहे. पुन्हा डावीकडे वळून याचा अर्थ इथनं डावीकडे वळवायचा आहे. आता इथनं डावीकडे वळवायचा याचा अर्थ लक्षात घ्या हा जर बाण मी वाढवला तर बघा उलटा फिरतोय बरोबर आहे. मग डावीकडे पाहिजे डावं म्हणलं की उलटं आलं हे उलट आहे. मग इकडे फिरायचं आहे तर कसं वळायचं आहे काटकोनात याचा अर्थ मी असं नाही मी असं वळणार. आणि किती जाणार वळून 2 किलोमीटर पुन्हा 2 आहे वाटतं. चला इथं लिहून टाका 2 ओके. आता इथं पोहोचलो इथं पोहोचताना तोंड कोणीकडे असणार आहे या दिशेला कारण या ठिकाणी निघाले. पुन्हा काय केले बघा गेला तेथून पुन्हा उजवीकडे आता इथनं पुन्हा उजवीकडे वळायचंय. आता उजवीकडेचा अर्थ लक्षात आला असेल हा जर बाण वाढवला तर बघा सरळ फिरतोय बघा सरळ फिरतोय हे असं फिरायचं म्हणजे उजवीकडे याचा अर्थ असं नाही तर आपलं काय करायचं उजवीकडे 90° म्हणजे पुन्हा असं नाही तर उजवीकडे 90° काटकोनात वळायचंय. किती वळायचंय हो 1 मीटर याचा अर्थ ही थोडीशी रेष कशी येणार आहे लहान येणार आहे. झालं आता वळून आता तो बघा तो मूळ ठिकाणापासून सरळ किती मीटर अंतरावर आहे पोहोचलाय कोणीकडं
बघा इथं पोहोचलाय, बरोबर का? मूळ ठिकाण कोणीकडे आहे? बघा इथं आहे. म्हणजे इथंपासून इथपर्यंत सरळ विचारलंय ना, तर हे जोडून घ्या. बघा हे काय घेऊया, जोडून घेऊया या ठिकाणी आपण. हे जर जोडलं आपण तर बघा हे झालं सरळ, बरोबर. आता एवढा अंतर आपल्याला काढायचं आहे. आता थोडस ही जर रेशमी खाली घेतली अंदाजाने, बघा ह्या अंदाजे माप ठरवायचे आपल्याला, जेणेकरून काय होतं की आपल्याला आपली आकृती तयार करता येते. अंदाजे माप ठरवायची. बघा बघा हे झालं का, बघा सरळ. हा सरळ जर भाग जोडला तर आपल्याला हे सरळ अंतर काढायचं आहे. बघा मूळ ठिकाणापासून तो आता जिथं पोहोचलाय, या मूळ ठिकाणापासून पोहोचलेल्या ठिकाणापर्यंत सरळ अंतर पाहिजे, सरळ. आता हे काढायचं आहे, तर आता आपल्याला लक्षात येत नसेल तर लक्षात घ्या, इथं एक मोठा काटकोन त्रिकोण तयार होतो आणि तोच आपल्याला करता आला पाहिजे. बघा बरं, हा जर मी कर्ण धरला तर बघा हे असं होतंय आणि हा असा जोडला. बघा झाला काटकोन त्रिकोण तयार, झाला का बघा इथं, आहे का? मग हेच आपल्याला जमलं पाहिजे. आकृती दिली की हा काटकोन फक्त जोडता आला पाहिजे, फक्त मी दोन रेषा वाढवल्या, एक आणि दोन, झाला काटकोन त्रिकोण तयार. बघा ही बाजू काढता येते मला, ही फक्त कर्ण मिळवायचं आहे, हा झाला कर्ण, ठीक आहे. चला आता एवढं दोन आहे, बघा एवढं दोन आहे, मग हे किती आहे? तर सोप्पा आहे. आता लक्षात घ्या, इथं काय तयार झालाय, इथं आयत तयार झालाय, बरोबर. इथं काय तयार झालाय, आयत. आता ज्या अर्थी हे दोन आहे खालचं, त्या अर्थी वरचं किती असणार आहे, दोन असणार आहे. हे लक्षात घ्या, बघा हे दोन, ही आडवी पट्टी लक्षात घ्या. जर हे दोन तर हे दोन, म्हणून इथं दोन झालं. हे दोन आणि हे दोन मिळून किती झालं, चार. याचा अर्थ अशी लांबी किती मिळाली, चार मिळाली. आता असा विचार करूया, आता इथं एक आहे, हे एवढं अंतर, एवढंच अंतर एक आहे, मग हे किती आहे, इथनं जे इथपर्यंत किती आहे? तर सोपं आहे, हे दोन आहे, याचा अर्थ ही समोरची बाजू आहे. चौरस घ्या किंवा आयत घ्या, आता आयतामध्ये समोरच्या समोरच्या बाजू समान असतात, मात्र चौरसामध्ये काय म्हणतो आपण, चारही बाजू समान. जर समोरासमोरचा विचार केला तर हे दोन आहे, याचा अर्थ हे पण किती असणार आहे, दोन. म्हणजे हे दोन आणि हे एक, हे मिळून किती झालं, तर मिळून झालं तीन. याचा अर्थ हे चार मिळालं, हे तीन मिळालं. मग पाया आणि उंची मिळाली, आता काय काढायचं आहे, कर्ण. सोपं आहे की, चला लिहूया, कर्ण वर्ग बरोबर काय सूत्र आहे आपलं, पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. चला मांडून घेऊया, पाया. चला मी हा जर चार धरला तर इथं बघा, चारचा वर्ग अधिक तीन, तीनचा वर्ग, बरोबर. चारचा वर्ग सोळा अधिक तीनचा वर्ग नऊ, किती झालं, पंचवीस. मिळालेली किंमत काय आहे, कर्ण वर्ग स्वरूपात आहे, बरोबर का? आपल्याला कर्ण पाहिजे, म्हणजे ही वर्ग आहे, याचं वर्ग मूळ काढा, किती येत आहे, पाच. याचा अर्थ कर्ण बरोबर किती मिळेल, तर कर्ण बरोबर मिळणार आहे पाच. म्हणजे याची लांबी किती मिळणार आहे, पाच मीटर. मग मूळ ठिकाणापासून तो किती पर्यंत आहे, याचं सरळ अंतर किती, मूळ ठिकाणापासून पोहोचलेल्या ठिकाणापर्यंत सरळ अंतर किती, तर ते पाच मीटर एवढा असणार आहे. पाच मीटर आहे का पर्याय, बघा इथं पाच मीटर आहे. याचा अर्थ आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन, पाच मीटर असं आपल्याला मिळणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला काटकोन त्रिकोण हा तयार करता आला पाहिजे. जर आपण काटकोन त्रिकोण तयार केला, बघा आपल्याला इथं काय होतं, तयार नसतं, बघा असं 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 आणि असं होतं, हे फक्त भाग जोडलेला होता असा. मग असं जोडलं म्हणजे काय, जोडायचं आपण आणि इथं काय तयार करता येईल याचा विचार करायचा. बघा हे जोडून टाका, झाला काटकोन त्रिकोण तयार. बघा हा सगळ्यात मोठा विचार करा, या पद्धतीने आपण उत्तर मिळवू शकतो. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन, पाच मीटर असं आपल्याला मिळणार आहे. आता हा नवीन प्रकार म्हणता येणार नाही, परंतु या प्रश्नामध्ये मुलं फसतात म्हणून हा प्रकार घेऊया. उपदिशांवर आधारित हा प्रकार आहे. प्रश्न वाचूया, आग्नेयकडे तोंड असणारा रमेश सरळ 10 मीटर चालला. चला हा रमेश जर मी धरला, हा रमेश, बरोबर. तर नकाशा न काढता आपण काढू शकतो, आग्नेयकडे तोंड आहे, तर आग्नेय दिशा पाठ पाहिजे. इथं ई आहे, इथं आय, याचा अर्थ आग्नेयकडे तोंड असं तोंड आहे, बरोबर. तर आग्नेयकडे तोंड असणारा रमेश सरळ 10 मीटर चालला. आग्नेयकडे तोंड आहे, सरळ किती चालला, 10 मीटर चालला, बरोबर. व नंतर तेथून उजवीकडे, आता इथनं उजवी फिक्स करायची आहे, तर लक्षात घ्या इकडं तोंड आहे. आता हा जर मी बाण वाढवला तर बघा मला उजवं मिळत आहे का, सरळ. हे सरळ आहे, उजवीकडे, याचा अर्थ मला इकडं वळायचं आहे. इकडं वळायचं हे फिक्स आहे, परंतु कसं वळायचं आहे, काटकोनात वळायचं आहे. आता एक लक्षात घ्या, इथनं तुम्ही काय करू शकता, सर हे 45 आणि हे 45 झालं की 90, तसं नाही करायचं. हे लक्षात घ्या, इथं काटकोन त्रिकोण तयार होईल किंवा काटकोन होईल अशी रेष ओढायची. बघा जर मी काटकोन होईल अशी रेष जर ओढली तर मला या पद्धतीने रेष मिळेल. बघा 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 इथं झाला काटकोन, नीट जर आपण समजून घेतला तर हा झाला काटकोन. मग प्रश्न काय विचारला, इथं पोहोचला तो काटकोनात वळाला, तर आता काटकोनात वळाला हा एवढा, तर तो आता मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेत आहे.
आता काटकोनात वळून पुन्हा 10 मीटर गेला असं पण कधी कधी वर्णन असतं. महा असा अजून 10 मीटर आला तर तो मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेत आहे, हे मूळ ठिकाण आणि इथं पोहोचलाय ठिकाण, या ठिकाणाच्या मूळ ठिकाणाच्या म्हणजे या ठिकाणाच्या हा मग याच्या हा कोणीकडे आहे याचा जर विचार केला तर याची ही खालची दिशा आहे. खालची दिशा कोणती असते, दक्षिण. याचा अर्थ तो दक्षिण दिशेला आहे, मूळ ठिकाणाच्या दक्षिण दिशेला दक्षिण आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दक्षिण असं आपल्याला मिळणार आहे.